सन्मान्य सदस्यांनी सुशांत ठाकूर साहेबांनी जो मुद्दा मांडला ती वस्तुस्थिती आहे मुळातच मध्यंतरीच्या काळामध्ये असं लक्षात आलं होतं की हे जे काही बिल आपण देतो हे बिल देत असताना मीटरचा फोटो काढला जातो तो फोटो पंच केला जातो तो पंच केल्यावर तो सेंट्रल सर्व्हरला जातो त्याचं रीडिंग कंझ्युमरला जातं आणि त्यानंतर बिल आणि त्याचा फोटो हा कन्झ्युमरकडे जातो असं लक्षात आलं की संपूर्ण महाराष्ट्राचं सांगतो पहिल्यांदा की मीटरचा फोटो तपासणी करताना अस्पष्ट फोटोंचं प्रमाण हे जानेवारी बावीस मध्ये पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के होत आणि ते आता प्रमाण आपण कमी करून नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये एक पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत आलेलं आहे आणि त्यासोबत राज्यामध्ये सरासरीनुसार देयकाचं प्रमाण हे जुलै बावीस मध्ये त्या ठिकाणी सात पॉइंट तीन टक्के होतं ते आता आपण पाच पॉइंट सात टक्क्यावर कमी आणलं आहे आणि ते आपण अजून कमी आणतो पनवेल तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत अस्पष्ट फोटोंचं प्रमाण हे बारा टक्के होतं जाता जे आता एक पॉइंट तीन टक्क्यावर आपण कमी आणलेलं आहे आणि त्यासोबत या ठिकाणी सरासरी देयकं जे आहे त्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी आणलेलं आहे आता आपण जर बघितलं तर एकूण देयकांपैकी हे जे चार हजार चारशे नऊ देयकं आहेत हे पॉइंट सव्वीस टक्के आहेत आणि त्रुटी आढळलेले जे काही देयकं आहेत ते आता पॉइंट सोळा टक्के राहिलेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये गुणात्मक सुधारणा आता या ठिकाणी एम एस सी डीसीएलनी केली आहे आणि आपण जसं सांगितलं की काय कारवाई केली तर विशेषतः याच्यामध्ये हे जे काही चुकीचं मीटर फोटो काढतात किंवा फोटो काढतच नाही आणि मग ते पाठवून देतात अशा प्रकारचं जे काम चाललेलं आहे तिथे पनवेलच्या या सगळ्या परिसरामध्ये आपण आतापर्यंत सहा पॉईंट एकोण साठ लक्ष एवढा दंड आकारलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे मीटर रीडिंगच्या शहात्तर एजन्सीजला ला बडतर्फ केलाय महाराष्ट्रामध्ये तीन एजन्सीज आपण काळ्या यादीत टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे आता जे बिलिंग आहे त्याच्यामध्ये अतिशय गुणात्मक अशा प्रकारची वाढ ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे म्हणजे आपण जर बघितलं तर वीस एकवीस मध्ये बिलिंगच्या तक्रारी दहा लाख बावीस हजार होत्या त्या आता एकवीस बावीस मध्ये चार लाख अठ्ठावन हजार आणि आता डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दोन लाख बहात्तर हजारापर्यंत त्या राहिलेल्या आहेत आणि म्हणून याच्यामध्ये खरं म्हणजे एम एस एसीएलचं मी मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगलं काम यामध्ये कंपनीनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपली वसुली देखील वाढली आहे कारण हे मीटर रीडर बदमाशी करायचे तर ती वसुली देखील आपली वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आपण जे सांगितलं ते खाजगीकरण नाही आहे या ठिकाणी आपण फ्रँचायझी देतो जे अनेक काळांपासून आपण देतो आपल्याला कल्पना असेल की भिवंडीमध्ये आपण फ्रँचायझी दिली आहे मागच्या काळामध्ये मुंबऱ्यामध्ये म्हणजे आमचे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी नाहीत पण जितेंद्र आव्हाडांनी भूमिका घेतली की मुंबई मुंबऱ्यामध्ये आपण द्या कारण फ्रँचायझीमध्ये आपण त्यांना आपलं काही खाजगी देत नाही आहे तर या उलट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते त्या ठिकाणचे प्रश्न सुटून राहिले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आपण फ्रँचायझी दिली आहे विशेषतः भिवंडी आणि मुंबऱ्यामध्ये त्या ठिकाणी विजेची उपलब्धता वाढलेली आहे त्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी कमी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठली ओरड नाही आहे त्यामुळे आपण जरूर आ, या संदर्भात हे जे काही मॉडेल आहे हे आपण समजून घ्यावं या संदर्भात आपण तिथल्या लोकांचा जो काही अनुभव आहे तो अनुभव देखील घ्यावा आणि त्यानंतर या संदर्भात आपण अंतिम निष्कर्षापाशी पोचावा अध्यक्ष मोदय हे जे बिल आहे ई आर सीनी जो फॉर्मॅट दिला त्या फॉर्मॅटमध्ये आपण करतो पण सन्मान्य आशिष जयस्वाल साहेबांनी जे सांगितलंय जरूर ते कसं वाचायचं या संदर्भातली सगळी माहिती ही वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल